आज आपण बनवूयात अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट तयार होणारे गोविंद लाडू। हे लाडू श्रीकृष्ण जन्माष्टमीला नैवेद्य म्हणून बनवले जातात। बनवायला अगदी सोपी रेसिपी आहे। बिना पाकाचे झटपट लाडू बनून तयार होतात। चला तर रेसिपी बनवण्यास घेऊयात। आता 2 कप पोहे घेऊन मीडियम फ्लेमवरती पोह्यांना हलकासा कलर येईपर्यंत भाजून घेऊयात। हे पहा, पोह्यांचा थोडासा कलर चेंज झालाय आणि पोहे हाताला कुरकुरीत लागतायत। आता हे एका ताटात काढून घेऊयात। पोहे काढून 1 कप शेंगदाणे डाग पडेपर्यंत भाजून घेऊयात। शेंगदाणे भाजल्यावर शेंगदाणे काढून याच्यातच 1 कप किसलेलं सुकं खोबरं आणि 2 चमचे खसखस घालून खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया। आता खोबरं आणि खसखसही भाजली ही एका ताटात काढून घेऊयात। आता हे सर्व थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यात अगोदर पोहे बारीक वाटून पोह्यांची पावडर बनवून घेऊयात। हे पहा, छान अशी बारीक पावडर बनली आहे। नंतर याच्यात खोबरं शेंगदाण्याची वरची साल काढून याच्यातच घालूयात। अर्धी वाटी खजूर बिया काढून घालूयात। 1 कप गूळ घालूयात। इथे मी साखर घालून वेलची बारीक केली, ती 2 चमचे घालू। हे सर्व बारीक वाटून घेऊयात। सगळे मिश्रण एकत्र बारीक होत नसेल तर मिक्सरमध्ये मिश्रण थोडे थोडे करून बारीक वाटून घ्या। नंतर हे सर्व मिश्रण एका ताटात ओतून चांगले एकजीव करून घेऊयात। याच्यात 2 चमचे तूप गरम करून घालायचं आणि सर्व चांगले मिक्स करून हव्या त्या आकारात लाडू बांधून घ्यायचे। आता आपले छान असे मऊसूद गोविंद लाडू बनून तयार आहेत। मी 1 लाडू फोडून दाखवते। हा लाडू तोंडात टाकताच विरघळला जातो, तसेच हे लाडू पौष्टिक लाडू बनून तयार होतात। तुम्ही या जन्माष्टमीला नक्कीच हे गोविंद लाडू बनवून पहा। आज मी सुंटवडा रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी पॅन गरम करत ठेवलेला। पॅन गरम झाल्यावर तुम्ही काळ्या खारका घेतलेत, अर्धी वाटी बिया काढून खारका भाजून घेऊयात। खारकांच्या ऐवजी मार्केटमध्ये खारीक पावडर मिळते, ती घातली तरी चालेल। खारीक भाजल्यावर मोडली जाते आणि मऊ पडते। हे बघा, आता खारीक काढून 1/2 वाटी बदाम भाजून घेऊयात। बदाम भाजल्यावर 1 वाटी सुक्क किसलेलं खोबरं लालसर भाजून घ्यायचं। खोबरं भाजल्यावर प्लेटमध्ये काढून घेतलं। पॅनमध्ये तूप घेऊन 2 चमचे डिंक तळून घेतला। आता हे सर्व थंड झाल्यावर मिक्सरमधून खोबरं खारीक बदाम आणि डिंक घालून बारीक पावडर बनवून घेऊया। बारीक पावडर बनल्यावर याच्यात बारीक केलेली साखर अर्धी वाटी आणि 2 चमचे सुंठ पावडर घालून मिक्स करा। आता इथे मी मिक्सर मधूनच फक्त 1 राऊंड फिरवून घेतला। आपला सुंठोडा बनून तयार आहे। बाळणपणामध्ये सुंठोडा बनवला जातो, तसे जन्माष्टमीला सुंठोडा बनवला जातो। दिवसभर उपवास पकडून सुंठोडा खाऊन उपवास मोडला जातो। तुम्ही नक्की या जन्माष्टमीला सुंठोडा बनवून पहा। अशाच रोजच्या रेसिपीज मध्ये पुन्हा भेटू। तोपर्यंत नमस्कार।